हाय, तुझे धावत वगैरे आलीस की काय? अरे धावतच आले, कधी एकदा तुला भेटले असं झालं होतं. सावकाश 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 आलीस का शांत? चहा सांगू? हो दादा, दोन चहा. ऐक ना, आज गंमतच झाली. गंमत झाल्यानंतर युजली लोकांना आनंद होतो, तुला दम लागतो का? ऐक ना, मला सरांनी केबिन मध्ये बोलवून घेतलं. सर त्यांच्या बॉसशी माझ्या लोन बद्दल बोलले आणि माझ्या बॉसच्या बॉसनी माझं 2 लाखाचं लोन सँक्शन केलंय, आणि ते पण नो पेपर वर्क आणि मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट सकट. तुला तर विश्वासच बसणार नाही. काय बात आहे, केवढी मस्त न्यूज दिली आहेस. एक मिनिट, मेन न्यूज अजून द्यायची आहे. अजून? तुला डॉक्टर नायक माहितीये? डॉक्टर नायक श्री मुंबईचे सगळ्यात मोठे ऑर्थोपेडिक सर्जन. हो, त्यांची अपॉइंटमेंट मिळायला माहितीये 2-2 महिने जातात. बापरे. आणि मी त्यांना फोन केला, मी डॉक्टरांना सांगितलं की माझ्या बाबांचा असा असा बाहेरचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला दाखवायला आणायचंय. तर त्यांनी मलाच विचारलं की मी कधी येऊ शकते. म्हणजे कॅन यू बिलीव्ह दिस, मुंबईतला इतका मोठा आणि बिझी डॉक्टर, त्याला मी अपॉइंटमेंट द्याल का असा फोन करते आणि ते मलाच विचारतात की मी कधी येऊ शकेन. इतकं मस्त वाटत होतं माहितीये. मी जरा घाबरत घाबरतच म्हटलं की आज आले तर चालेल का? त्यावर म्हणाले हो या, आणि किती वाजता याल. मग बाकी माझी भीड शेपली. मग मी त्यांना म्हटलं एक तासाभरात येऊ, तर म्हणाले या. मग काय, पिंट्याला फोन केला, बाबांना बोलवून घेतलं आणि बाबांना त्यांना दाखवून आणलं सुद्धा. आणि बाय द वे, एका आठवड्यात माझ्या बाबांचं ऑपरेशन होणार आहे आणि ते चालू फिरू शकणार आहेत पहिल्यासारखे. कसलं मस्त वाटतंय माहिती आहे. अगं खरंच, तू कसली मस्त न्यूज दिली आहेस. हा, न्यूज अजून संपलेली नाहीये. त्यांनी सांगितलं ऑपरेशनचा खर्च 2 लाख रुपये. एक्झॅक्टली. अरे हॉस्पिटल म्हणजे 5-स्टार हॉस्पिटल आहे. बाबांना 5-6 दिवस ऍडमिट करावं लागेल, पण नंतर सगळं ठीक होईल. तुला माहितीये हे सगळं सरांमुळे झालंय. त्या अनिलच्या डॉक्टरांनी 4 लाख रुपये सांगितले होते आणि हे डॉक्टर नायक इतके मोठे असून निम्म्या खर्चात करतायत रे ऑपरेशन. मला इतकं छान वाटलं माहितीये. आधी थोडं वाईट वाटलं होतं, कारण बाबांच्या एका गुडघ्याचं ऑपरेशन करायचं, मग दुसऱ्याचं करायचं, म्हणजे बाबांना या सगळ्यातून 2 जावं लागेल. पण मला माहितीये त्यांना ना खूप जास्त त्रास होतो रे. सगळ्यात छान गोष्ट अशी आहे ना, मी माझ्या खर्चाने हे ऑपरेशन करते ना, म्हणून बाबा आनंदाने तयार झाले ते ऑपरेशन करून घ्यायला. आणि मला तर इतकं भारी वाटतंय माहितीये, कारण मी माझ्या हिमतीवर करते हे सगळं. काय रे, काय झालं? तू आनंदात असलीस की? तू आनंदात असलीस की? किती छान दिसतेस. तू माझ्या आयुष्यात आलायस ना, त्यापासून सगळं पॉझिटिव्ह होत आहे माहितीये. तुझ्यातली पॉझिटिव्हिटी आलीये माझ्यात. ए बरं सर, मी निघू का? मला ना आज बाबांशी खूप 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 गप्पा मारायच्यात. अगं मी सोडतो तुला. सॉरी, तुझं मन नाही दुखवायचं, पण माझ्या सवयी नको ना म्हणूस. अरे मला बसची सवय, आणि खरं सांगू आवडत बसने प्रवास करायला. प्लीज. अगं पण बघ, माझे बाबा म्हणतात आपण आपली पायरी कधीच नाही सोडायची, म्हणून प्लीज. ओके. रागवणार नाहीस ना? नाही. थँक्यू सो मच. चल बाय बाय. पत्रिकाश्रीची. वा वा वा. अगं कशाला या सगळ्या भानगडीत पडतेस? काही उपयोग होणार नाहीये त्याचा. बेबी नको होऊ दे उपयोग, पण बघायला काय हरकत आहे ना तिच्या समाधानासाठी. आणि उपयोग कसा नाही ग, पत्रिका बघून कळत ना संसार कसा होणार आहे ते.
आणि आपल्या श्रीच्या पत्रिकेत ना राजयोग आहे. पत्रिका असावी तर अशी असं सांगत होते गुरुजी. हे तुम्हाला बरं वाटावं म्हणून. अगं असं नाहीये, ते सगळं खरं सांगतात. हो या वर्षी तुझं लग्न होणार असं गेली 12 वर्ष सांगतायत ते. त्याचं काय? अगं चुकतात ना कधी कधी अंदाज, शेवटी माणूसच आहेत ना ते. तेच म्हणते ना मी, कधीतरी म्हणजे किती वेळा? 12 वेळा. पण बेबी, सरूचं लग्न जमलं नाही त्यात त्यांचा काही दोष नाही. हा तिच्या अटी किती होत्या विचार ना. पण वहिनी मुद्दा काय आपला? त्यांचं भाकीत खरं ठरतं की नाही? हो की नाही? अगं हो, पण सरूचं नाही जमलं म्हणून श्रीच्या बाबतीत त्यांचे अंदाज चुकतील असं जरुरी नाही ना. तेच तर. आपण श्रीकडून तिची पत्रिका मागवून घेऊ आणि जुळते का बघूया, म्हणजे आपल्या मनाचं समाधान. हो हे बरोबर आहे. तू माझ्या आयुष्यात आलायस ना, त्यापासून सगळं पॉझिटिव्ह होत आहे माहितीये. तुझ्यात ती पॉझिटिव्हिटी आली आहे माझ्यात. श्री, ए श्री, 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 लक्ष कुठे आहे ताई? अग आता लक्ष कुठे असणार त्याच. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. बर हो हो, हे बघ घरामध्ये असा तंद्रीत फिरतोस ना तोपर्यंत ठीक आहे, रस्त्यातनं असा फिरत नाहीस ना. आणि मला वाटतं एक काम करूया, तू ना आता पुढचे काही दिवस गाडी चालवूच नकोस. नाही, अजिबात गाडी चालवायची नाही. आई अग तसं काहीच नाही. बरं ऐक ना श्री, तुला तिची पत्रिका मागवून घेता येईल ना? कशासाठी? म्हणजे गुरुजींना तुमच्या पत्रिका दाखवू ना, तुमचे किती गुण जुळतात बघायला नको का? पण आमचे तर 100 पैकी 100 गुण जुळतात. तसं नाही रे, पण पत्रिका बघायला हवी ना. त्यानं काय होणार? पण त्यात नुकसान काय सांग. आई पत्रिका वगैरे बघणं मला नाही पटत ग, आणि देवावर श्रद्धा असणं इथपर्यंत ठीक आहे, पण पत्रिका बघणं वगैरे नाही. आय एम सॉरी. अरे पण आमचं आम्ही दाखवून घेऊ ना, तुला काय फरक पडतो? मावशी फरक पडतो. हे बघ, मला जे पटत नाही ना ते मी करणार नाही, आणि पत्रिका जुळण्यापेक्षा ना आमची मन जुळणं जास्त महत्वाचं आहे. आणि आमची मनं तर फार छान जुळली आहेत, म्हणजे एकमेकांचे स्वभाव मॅच होणं हे जास्त महत्वाचं आहे. श्री पण तिच्या समाधानासाठी दाखवूया ना. हे बघ आई, पत्रिका जुळली काय नाही जुळली काय त्यांनी मला काहीच फरक पडणार नाही. पत्रिका जुळली तर तुम्हाला फार बरं वाटेल, पण ती नाही जुळली तर तुम्ही तिच्याशी लग्न करू नकोस असं सांगणार का मला? नाही ना. हे बघ आई, माझा निर्णय झालेला आहे, मी लग्न करेन तर फक्त तिच्याशीच, नाहीतर कोणाशीच नाही. आणि पत्रिका वगैरे नको ना प्लीज, म्हणजे ज्या गोष्टींवर माझा विश्वास नाही त्या का करायच्या? श्री अरे आम्ही जुन्या पिढीची माणसं आहोत ना. अगं वहिनी, तुम्हा सगळ्यांची लग्न सुद्धा पत्रिका बघूनच झाली ना. तू इंदू वहिनी शरयू काय झालं, गुण सुद्धा चांगले जुळले होते. अगं सुखी संसाराची ग्वाही सुद्धा दिली होती सगळ्यांना. सुखी तर जाऊच देत, संसार तरी झाले का तुमचे? अगं इथं नाता तरी शहाण्यासारखं वागा. ताई
आई बघ माझ्याकडे, माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात पाणी बघितलंस तर काय वाटत? काय होत सांग? खूप त्रास होतो. हो ना? मग तुझ्या डोळ्यात पाणी बघितल्यानंतर तुला होतो त्याच्यापेक्षा खूप जास्त त्रास मला होतो आई. नको ना रडूस. आई माझं लग्न ही या घरातली सगळ्यात आनंदाची गोष्ट असायला हवी मला, आणि त्याची सुरुवात तू ही असं रडून करणार आहेस? आई अगं बेबी आत्या तुला टोचावं म्हणून नाही बोलली अगं. तिला फक्त तिचा मुद्दा पटवून द्यायचा होता उदाहरण देऊन, आणि तिने तुमचं उदाहरण दिलं. ते चुकलं असेल पण तिच्या नाही लक्षात आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी. मनात जे काही येईल ना ते ती बोलून मोकळी होते, आणि दुसऱ्या क्षणाला तिच्या मनात काहीच नसतं. आणि या लग्नामुळे मला दोन माणसं, दोन कुटुंब एकत्र यायला हवीत. मग आपण हे सगळं आवडंबर नको ना माजवूया. देवावर माझा सुद्धा विश्वास आहे, पण आई कुठे थांबायचं हे मला कळतं. देवावर आपली डोळे श्रद्धा हवी, हो की नाही? का उगाच आपण हे कर्मकांड करत बसायचं? विधी, मानपान ह्या गोष्टी महत्वाच्या का दोन जीव एकमेकांशी जोडले जाणं जास्त महत्वाचं? सांग मला. अगदी वडिलांसारखं बोलतोस, पण त्यांच्यासारखं वागलास तर बघ. बायकोला त्रास दिलास ना तर माझ्याशी गाठ आहे. नाही देणार. आणि बायकोलाच काय, जगातल्या कुठल्याही स्त्रीला माझ्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेईन मी. जीवात जीव असेपर्यंत बायकोला सोबत करेन. बेबी आत्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो. माफ करशील ना आत्याला? केलं. आता मला मस्त चहा करशील, आलं घालून? करते. पण सायलीची पत्रिका हवी आहे कशाला? सुरुवातीलाच आपण गुरुजींना दाखवली आहे ती. 32 गुण जुळतायत म्हणून पण म्हणाले ते. बरोबर, तुझ्या एवढं लक्षात राहत, मी विसरूनच गेले होते. अरे देवा, उगाच बोलले मी वहिनीला. आई, नर्मदा वहिनीला वाईट वाटलं असेल ना? बेबी, तुझा स्वभाव आता बदलायला हवा हा तुला. असं सतत कुणाला फटकळ बोलणं बरं नाही. सून यायची आहे घरामध्ये, तिच्या समोर तुमच्यातला असा तमाशा नकोय. हो, खर तर चुकलंच माझ. मी एक काम करते, मी वहिनीकडे जाते आणि तिची माफी मागते. हा, आणि तिला सांगते की पत्रिका बघून झाली आहे, तू नको काळजी करूस. हा, आलेच. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. असू दे बेबी, मला माहिती आहे तुला असं म्हणायचं नव्हतं. अगं म्हणजे मला तुला पटवून द्यायचं होतं.
तुझा स्वभाव आज माहितीये का मला? चहा घेशील? मी करते ना, तू घेशील थोडा? हो घेईन, पण चहा तयारच आहे, गरम करून घे फक्त. हा हॅलो, या मिस्टर मार्टिन. हॅलो 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 बहिणी, अगं श्रीची आणि सायलीची पत्रिका जुळवून पाहिली होती आपण, विसरलीस? अगं बाई, खरंच की विसरलेस मी? शरयूचा गुण लागला बहुतेक. पण तुझ्या बरं लक्षात राहिलं. हा का, माझ्या कुठनं लक्षात राहत आहे, आईच्या लक्षात होत, आईने आठवण करून दिली मला. ए वहिनी, आता झालं ना तुझ्या मनासारखं? हो, आता श्रीच्या सुखाशिवाय काहीच नकोय मला. सोन्यासारखं पोर दिले देवाने, संसार चांगला झाला नाही अशी तक्रार कुठल्या तोंडाने करू. श्री म्हणतोय ना त्याला हे सगळं नकोय, मग काहीही करायचं नाही. तो म्हणतोय तसं लग्न करायचं, बस. अरे माझ्या देवा, आता मी काय करू, कोणाला सांगू, कोणीच नाहीये माझं. आई आई, काय झालं, त्रास होतोय का? नाही ग. तुला बरं वाटत नाहीये का? आपण डॉक्टरांकडे जाऊया का? नाही नाही जानू. आता मी काय करू? आई तू तू चहा घेतेस का? थोडा हे घे, बरं वाटेल, चहा घे. नको मला, मला चहा नको ग. काय होत आहे मला सांग बघू, काय शांत हो जानू. का त्रास करून घेतेस एवढा? मी तुझ्या पाया पडते. आई काय करतेस तू? मी तुझ्या पाया पडते. तुला तुझ्या बाबांची शपथ आहे जानू. काय काय झालं मला सांग बघू, शांतपणे सांग, काय काय होत आहे, काय झालं? काय सांगू ग मी तुला, काय चालवलंय साई, काय होत आहे? जानू तू अनिल रावांशी लग्न कर, नाही तर माझं काय खरं नाही ग जानू. काय आई, आई माझं श्रीवर प्रेम आहे. अग म्हणजे त्या लग्न झालेल्या माणसाच्या नादाला लागून तुला तुझ्या आयुष्याची राखरांगोळी का करायची आहे? ऐक, त्याचं लग्न झालेलं नाहीये. खोटं बोलतोय तू. अग नाही, खरंच त्याचं लग्न झालेलं नाहीये. अनिल राव स्वतः गेले होते त्याच्या ऑफिसमध्ये, त्यांनीच सांगितलंय मला. ते अनिल कशाला गेले होते त्या ऑफिसमध्ये मला नाही माहिती. ते महत्वाचं नाहीये, पण त्या अकाउंटंटचं लग्न झालेलं आहे हे महत्वाचं. एक मिनिट, एक मिनिट, ऐक. अकाउंटंटच लग्न झालंय बरोबर आहे, मग तरी पण तुला त्याच्याशी लग्न? ना जरा श्री, तो अकाउंटंट नाहीये. तो अकाउंटंट नाहीये म्हणजे मग काय? मग काय कंपनीचा मालक आहे? हो हो.